कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कसला विचार करत होतास? विक्रांतचा? हो. तू पण ना दादा, प्रत्येक गोष्ट एखाद्या टास्क सारखी घेतोस आणि मग ती पूर्ण होईपर्यंत तू काहीच स्वस्थ बसत नाहीस. हे पण टास्कच आहे ना. दादा, तुला जी गोष्ट आवडत नाही त्या गोष्टीच्या पण तू एवढं मागे लागतोस. तुला एरवी प्रेम हा शब्द ऐकायलाही आवडत नाही आणि आज तू विक्रांतसाठी केवढे प्रयत्न करतोस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. डू यू लव्ह मी? असं सरळ जाऊन बोलू नाही शकत का विक्रांत? ते इतकं सोपं नाहीये दादा. आपण ना एक काम करूया, त्या अमूल्याला फोन लाव, आपण डिरेक्टली तिच्याशी बोलू. अमूल्याला मी फोन करू आणि काय विचारू, तुझी बहीण कोणावर प्रेम करते? नो दादा, तिने ऑलरेडी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या आहेत. आद्या, तू लाव फोन, मी बोलतो. अरे तुझ्याशी का बोलेल ती? तुमच्या दोघांचं ऑलरेडी पटत नाही. मला मैत्री नाही करायची, फक्त एक प्रश्न विचारायचा. तू लाव फोन. ती का सांगेल आपल्याला दादा? मुळात तिचा आधी आपल्यावर विश्वास बसायला हवा ना. विश्वास ठेवायलाच हवा तिने. तू तर आता एकदम बळजबरीच करतोयस. आद्य, तू लाव फोन, मी बोलतो. लाव. ओके. बोल वहिनी. मी बोलतोय. इकडे मीच बोलते. तिकडे कोण मी बोलतोय? आवाज ओळखता येत नाहीये का? वाटतोय ना, पण दर वेळेला ओळखलाच पाहिजे असं नाही ना. मी वेदांत बोलतोय. आलं लक्षात, पण तू वहिनीच्या फोनवरून का फोन केलास? तुझ्या फोनवरून केला असतास तरी उचलला असता. बोल, काय काम आहे? माझं काम आहे, भेटायचंय तुला. ठीक आहे, सकाळपर्यंत कळवते मी. बाय. अरे इतका वेळ तर मी माझ्या गर्लफ्रेंडची पण वाट नाही बघणार. आता गर्लफ्रेंड नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण काय करणार, बॉस आहे ना. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. आला, बॉसचा व्हॉइस मेसेज आला. नक्की इंग्रजी मध्ये शिवे असणार आहेत, ऐकून तर बघू. आज आपण ज्या मीटिंगला जाणार होतो तिथे नाही जात होतो. तू डायरेक्टली ऑफिसला पोहोच, मी येतो एक तासात. बोंबला, म्हटलं बॉसच्या मस्त एसी कार मधून जाता येईल. कसलं काय, आता रिक्षा कुठून मिळायची? इथे विजय पवार, तुझ्या पत्रिकेत हा एकच ग्रह लिहून ठेवला होता वाटत. चला. मला एक कळत नाहीये, अमूल्याने एकदम राजीनामा का दिला आणि मला फोन का नाही केला तिने? बघ ना, अरे दादाने जो टास्क तिला दिला होता तो तिने पूर्ण केला आणि मग त्यालाच राजीनामा दिला. आणि तुला तर माहितीये, वेदांत दादा आणि अमूल्या दोघांमध्ये 36 आकडा आहे. पण अमूल्याला आपण आपल्या कंपनीसाठी अपॉइंट केलं होतं, मग राजीनामा वेदांकडे का दिला? अरे दादा पण हेच म्हणाला, त्याने मला सांगितलं की अमूल्या तुमचा स्टाफ आहे, तर तुम्हाला गरज असेल तिची तर तू सार्थकशी बोलून तिला परत बोलवून घे. मी बोलतो तिच्याशी. जाऊ दे ना, गेली तर. बरोबर बोलतीये मी, गेली सोडून तर जाऊ दे ना. नागपुरात खूप टॅलेंट आहे आणि मुळात मी म्हणते अशी मुलगी हवीच कशाला जी स्वतःच्या बॉसला रिस्पेक्ट करत नाही. आय मीन कम ऑन वहिनी, कोण आहे तो वेदांत वानखेडे? त्याला रिस्पेक्ट देत नाही म्हणजे काय?
आला राग दिला राजीनामा, हे काय वागणं झालं? सारिका तू नाक खुपसायला जाव का? तुला काय माहितीये, उगाच काहीतरी अर्धवट ऐकून. अर्धवट? करेक्ट. अर्धवट नॉलेज असलेली मुलगी कंपनीत ठेवायचीच कशाला, जी तुला न सांगता निघून जाते? समजते कोण स्वतःला? सीएमची मुलगी आहे. एनिवेज मला काय करायचंय. अरे यार का सारखी सारखी बंद पडते ही? तू जीवा तिकडे पोचलाही असेल. पंक्चुअल आहे तो. कॉल करते. हॅलो. हा बोल. माझी स्कूटर बंद पडली. मेकॅनिकला कॉल कर. तुला काय वाटतं, मला स्कूटर रिपेअर करता येते? हे बघ, मी तुला एवढंच सांगायसाठी फोन केलाय की मला यायला उशीर होईल. तू पोहोचलायस का? तुझी स्कूटर नेहमीच बंद पडते का? एक काम कर, ती ना जुनी झाली, हटायला झाली, नवीन घेऊन टाक. हे बघ वेदांत, तूच मागे वळून बघ, मी पाठीच उभा आहे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.